ललित पाटील यांच्यावर केल्या गेलेल्या मकोकाच्या कारवाई प्रक्रियेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की ड्रग्ज फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात छापे टाकले जातील आणि ड्रग्जच्या संदर्भात जे जे लोक सक्रिय असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पुढे काय म्हणाले ते बघूया. ड्रग्जच्या संदर्भात जे जे लोक कुठल्या प्रकारचा व्यवहार करत असतील त्याच्यामध्ये जे जे लोक इन्वॉल्व्ड असतील जेवढे कडक कायदे आहेत ते सगळे कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील. आपण ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण छापे टाकतो आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे. पण ही राष्ट्रीय स्तरावर देखील आता आपण लढणं सुरू केलं आहे आणि आपण बघितलं असेल की जेव्हापासून आपण हे सुरू केलं मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुवमेंट देखील आपण त्या ठिकाणी ट्रॅक करू शकलो आणि जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्स तयार करत होते, जे लोक त्या ठिकाणी खोट्या ड्रग्सच्या फॅक्टऱ्या टाकून त्या ठिकाणी एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच. पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल. माझं एक नेहमी मत आहे की कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात या आरोपांना काही तथ्य नसतं, अर्थ नसतो. अनेक वेळा ते घुबून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात. जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये.